नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे, मावळ तालुक्यातील आंदर मावळातील गोंशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक आगळा वेगळा आणि मावळ तालुक्याला आदर्श घालून देणारा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। या ठिकाणी हरिभक्त परायण चिंदू धोंडू चोरगे यांचा 100वा वाढदिवस, तर सौभाग्यवती बाबाबाई चिंदू चोरगे यांचा 90वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो आहे। आणि ह्या वाढदिवसाची चर्चा ही मावळ तालुक्यामध्ये होत आहे। मातृदेव पितृदेव ही जी आपली संस्कृती आहे, ही संस्कृती टिकवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। या ठिकाणी सुरेश चोरगे यांनी मावळ तालुक्यातील युवकांना एक आदर्श घालून दिलेला आहे, तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय या कार्यक्रमासंदर्भात। राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे आहेत। काय सांगाल की असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, एकीकडे जर आपण पाहिलं तर आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवण्यात येतो, पण आजही शेतकऱ्याची मुलं आई वडिलांची मनोभावे सेवा करतात, काय सांगाल? आज आपल्या गोंशेत गावामध्ये या गावचे माजी सरपंच असणारे सुरेशराव चोरगे यांचे चुलते हरिभक्त परायण चिंदू धोंडू चोरगे, त्याचप्रमाणे त्यांच्या चुलती सौभाग्यवती बाबाबाई चिंदू चोरगे या वडीलधारांची वयाची 100वी आणि 90वी वर्ष आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेला अभिष्टचिंतनाचा सोहळा। मी सर्वप्रथम सुरेशराव असतील, त्यांचा परिवार असेल, की आयुष्यभर ज्या आईवडिलांनी कष्ट केले आणि या कष्टातनं त्यांनी या परिवाराला जे संस्कार दिले, हा परिवार आज समाजामध्ये एक समाजाभिमुख परिवार म्हणून उभं राहण्याचं सामर्थ्य या परिवारामध्ये निर्माण केलं। आणि मग अशा आईवडिलांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे, त्यांच्या उपकारातनं उतराई झालं पाहिजे, या भावनेतनं खरं तर आज या परिवारातील तरुण मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या नातवंडांनी आजचा हा घेतलेला कार्यक्रम आहे। आंदर मावळचा परिसर हा शेतीपूरक व्यवसायाशी निगडीत असणारा परिसर आहे। मोठं काबड कष्ट करत निसर्गाशी लढत इथली लोकं मोठी झालेली आहेत। आज आमच्या या दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना मी मगाशी गप्पा मारत असताना त्यांच्याकडनं जाणून घेतलं की शेती व्यवसाय करत असताना भाताची शेती, कडधान्याची शेती, त्याचबरोबर गवत व्यवसाय अशा पद्धतीच्या व्यवसायातलं काम करत असताना समाजाची नाळ त्यांनी कधी तुटून दिली नाही, परिवार घडवण्याचं काम केलं। निसर्गाशी लढत असताना संपूर्ण त्यांच्या 100 वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी कुणाचं वाईट चितलं नाही। आज आपण समाजामध्ये पाहतो की कुटुंबामध्ये देखील एक विचाराची लोकं आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि एक खटल्याचं घर असणारा हा चोरगे परिवार एकसंध ठेवण्याचं काम आदरणीय दादा असतील, आदरणीय आई असतील, या मंडळींनी सगळ्यांनी केलं। आणि म्हणून आयुष्यभराचा जो त्यांचा जीवन प्रवास जो राहिलेला हा अतिशय निकोप राहिलेला आहे। त्यांनी कधीही आपल्या स्वतःपासून कुणाला त्रास होईल किंवा समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने काही वागण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, नेहमी समाजाच्या हिताचं, कुटुंबाच्या हिताचं असंच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने या मंडळींचं आचरण राहिलं। आणि म्हणूनच आज अतिशय चांगल्या पद्धतीचं आयुष्य देखील परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे। आज त्यांची प्रकृती वयाच्या 100व्या वर्षामध्ये अतिशय चांगली प्रकृती आमच्या या दोन्ही वडीलधाऱ्यांची आहे, हेच खरं तर परमेश्वराचं आपण या ठिकाणी जो आशीर्वाद म्हणतो तो आपल्याला दिसतो आहे। मी अधिक काही न बोलता, माझ्या खांडगे कुटुंबीय असतील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मी देखील स्वतःचं भाग्य समजतो की अशा मंडळींचा सत्कार या निमित्तानं, त्यांचा आशीर्वाद, सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद आमच्यासारख्या देखील या पिढीतील कार्यकर्त्यांना लाभतो। मी मनापासून त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। तर या ठिकाणी महाराज आहेत बाळासाहेब महाराज मालपोटे, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमात? राम कृष्णारी, खरं पाहिलं तर आज चिंदूजी धोंडू चोरगे आणि बाबाबाई चिंदू चोरगे यांचा आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। खऱ्या अर्थाने फार मोठ्या आनंदामध्ये हा कार्यक्रम आजचा या ठिकाणी होतोय, परंतु थोडंसं निसर्गाने सुद्धा या दोन्ही उभयतांना, आजोबा आजींना खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिलेला आहे, हेही आम्ही आमचं भाग्य समजतो। पण खऱ्या अर्थाने आजचा हा जो दिवस जो उगवला आहे, जो निर्माण झाला आहे, ज्यांचा आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा आहे, याच्या पाठीमागचं एकमेव कारण की त्यांनी त्यांच्या मुलांवरती केलेले आध्यात्मिक संस्कार।
आणि म्हणून त्यांनी जे संस्कार केले त्याचंच हे फल आज अभिष्टचिंतन सोहळा या माध्यमातून खऱ्यातून आपल्याला पाहायला मिळते. आईवडिलांची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा हे चोरगे परिवाराने आज आपणा सर्व मावळवाच्यांना दाखवून दिलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज ज्यांचा 100वा वाढदिवस साजरा होतोय आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल तुमचा आज जो वाढदिवस साजरा होतोय, तुम्ही खरे नशीबवान आहात, तुमचं 100 वर्ष तुम्ही या पृथ्वीवर पाहिलेले आहेत, काय सांगाल, काय वाटतं आज तुमचं? फार मोठा आनंद होतोय ना. बर, कारण खरं पाहिजे की ज्येष्ठ व्यक्ती घरात राहणं म्हणजे त्यांच्या अनुभवानं घराला संस्काराची एक शिदोरी भेटत असते आणि आज ह्या अनुभवाच्या शिदोरीमुळं चोरगे कुटुंब हे उभं आहे. तर या ठिकाणी असणारे चोरगे कुटुंबीय आता त्यांचे चिरंजीव आहेत आणि ते वारकरी संप्रदायामधनं काय सांगाल की नेमकं तुम्ही आज वाढदिवस साजरा होतोय कसं वाटतं? 100 झाले त्यांच्या पुण्याने आम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर भगवंताची किंवा पांडुरंगाची सेवा त्यांच्या पुण्याने हे आम्हाला आमच्या गावची तर या ठिकाणी सुरेश चोरगे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. खरं पाहिलं तर हे आई वडिलांना मान देणं हे खरं मोठं काळीज लागतं. आज आम्ही जर पाहिलं एकीकडे की वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो, पण आजही शेतकऱ्याची मुलं आई वडिलांची मनोभावी सेवा करतात, काय सांगा? आज तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम वाढत असताना समाजाला एक दिशा देण्याचं काम आमच्या परिवाराच्या वतीनं आम्ही सर्वांनी भावांनी विचार करून हा निर्णय घेतला की आपण आज जर कृत्याचं जर 100 वर्ष पूर्ण होते, आज आमच्या तृतीयसुद्धा 90 वर्ष पूर्ण होते आणि समाजामध्ये आपण काहीतरी वेगळं काय केलं पाहिजे, समाजाला आपण काहीतरी आज समाज भरकट चालला. आज ती तरुण मुलं तरुण मुलांना भविष्यामध्ये काहीतरी आपल्या आईवडिलांविषयी आपल्या परिवाराविषयी काहीतरी एक समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. या हेतून आम्ही हा कार्यक्रम झाला. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आमच्या तोरगे परिवाराला जे आपण शुभाशीर्वाद दिलं, आमच्या तृतीयांना असं आमच्या तृतीयला असं जे शुभाशीर्वाद दिलं, जे ऋण व्यक्त केलं, त्याबद्दल मी तोरगे परिवाराच्या वतीनं आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.